जर जीवनात काहीही मोठं करायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्यामध्ये एक चांगली सवय निर्माण करा. सगळ्यात आधी स्वतःला एक चांगली सवय लावा. तुम्ही सवयीला बनवाल आणि तीच सवय तुम्हाला बनवेल. तुम्ही चांगली सवय बनवाल आणि तीच चांगली सवय तुमचं चांगलं जीवन घडवेल. सगळं काही सवयीवर डिपेंड करतं. तुम्ही सवयी बिघडवणार तर त्याच सवयी तुम्हाला बिघडवतील. सवयी एका पहाडासारख्या असतात. तुम्ही त्याच्यावर उभं राहून ज्यावेळी ओरडता त्यावेळी तोच आवाज तुम्हाला रिटर्न ऐकू येतो. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या सवयी असतात. आणि जर तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल, तुमचं स्वप्न पूर्ण करायचे असतील, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची सवय लावावी लागेल. आणि कुठल्याही वाईट सवयीला सोडण्याचा एक चांगला उपाय हा आहे की तुम्ही त्या वाईट सवयीला एखाद्या चांगल्या सवयीबरोबर रिप्लेस करून टाका. जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत मोबाईल खेळण्याची सवय असेल तर त्या सवयीला रिप्लेस करा एखादी वेगळी गोष्ट करून. त्यावेळी तुम्ही इतर दुसरी गोष्ट करा, काहीही करा. एखादं बुक वाचा, गिटार वाजवा, तुम्हाला गाणं म्हणायला आवडत असेल तर गाणं म्हणा, डान्स करा, काहीही करा. पण ती जी तुमची वाईट सवय ना, ते जे तुम्हाला त्यावेळी करावंसं वाटतं ना, ते करू नका. ते सोडून इतर कुठली तरी गोष्ट करा. असं बरंच काही असेल. अशा बऱ्याच सवयी असतील ज्या तुमच्या आणि तुमच्या अभ्यासामध्ये अडथळा बनून उभ्या असतील. त्याच सवयींना तुम्हाला मोडायचं आहे, त्याच सवयींना तुम्हाला कमी करायचं आहे. तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकाल, तेव्हा तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल. कारण ह्याच सवयींची तुम्हाला सवय झाली आहे. ह्या गोष्टी करायला तुम्हाला खूप आवडतं, तुम्हाला मज्जा येते. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे की ह्या वाईट सवयी आहेत आणि त्या योग्य वेळी मोडल्याच गेल्या पाहिजेत. त्यामुळे प्रयत्न करा, त्या सवयी मोडण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला अभ्यास करण्याची सवय लावा. माहिती आहे तुम्हाला सवय नाही अभ्यास करण्याची. जी गोष्ट तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे तीच गोष्ट करण्याची तुम्हाला सवय नाही आहे. आता याबद्दल काय बोलणार. पण तुम्हाला ती सवय लावायची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण तोच अभ्यास तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. ह्या तुमच्या वाईट सवयी तुम्हाला इथेच अडकवून ठेवणार आहेत आणि त्यांच्यामुळे तुमचं वाईटच होणार आहे. त्यामुळे स्वतःला चांगल्या सवयी लावा. तुमच्या वाईट सवयींना चांगल्या सवयींबरोबर रिप्लेस करा. मान्य आहे वेळ लागतो सवय लावायलाही आणि सवय मोडायलाही. आता समजा एखाद्याला सिगरेट प्यायची सवय असेल तर तो मनुष्य काय पहिल्याच दिवशी 20-30 सिगरेट नाही पिऊन टाकत. त्याला त्याची हळूहळू सवय लागते. अगदी त्याचप्रमाणे जर त्याच मनुष्याला सिगरेट पिणं सोडायचं असेल तर ते एक दिवसात पॉसिबल नाही आहे. त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि केलेल्या थोड्या थोड्या प्रयत्नातून ते सहज पॉसिबल आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो, पण योग्य वेळ दिला की ती गोष्ट नक्कीच होते. अगदी तसंच तुम्हालाही वेळ द्यायचा आहे. स्वतःला चांगल्या सवयी लावण्यासाठी वेळ द्यायचा आहे. स्वतःला अभ्यासाची सवय लावण्यासाठी वेळ द्यायचा आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हळूहळू सवय करा. कुठलीही गोष्ट डायरेक्ट नाही होत. जर तुमच्याने सकाळी लवकर उठलं जात नसेल तर याची सवयही तुम्ही हळूहळू लावू शकता. जर तुम्ही आज 12-1 वाजता झोपताय आणि सकाळी 4-5 वाजेची बेल लावताय तर कसं काय उठलं जाईल तुमच्याने? तुम्हाला तर सवयच नाही आहे. सगळ्यात आधी लवकर झोपण्याची सवय करा. आणि जो तुमचा उठण्याचा टाईम असेल ना, आता ही पहिल्याच दिवशी 2-3 तासाचा फरक पडू देऊ नका. म्हणजे जर तुम्ही 8-9 ला उठत असाल आणि उद्या सकाळी तुम्ही 6 उठायचा प्रयत्न कराल तर तुमच्याने कसं काय उठलं जाईल? त्याचीही हळूहळू सवय करा. जर तुम्ही 8 उठत असाल तर दुसऱ्या दिवशी 7:30 उठा, त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 उठा. अशी सवय करा. हळूहळू सवय लावा, पण सवय लावा. ज्यावेळी तुम्ही असं हळूहळू ट्राय कराल त्यावेळी तुम्हाला ते कमी कठीण जाईल आणि तुम्ही ते कराल. ज्यावेळी तुम्ही एकदाच सगळं काही जोशात करायला जाताना त्यावेळी तुमच्याने काहीच नाही होत. म्हणून यावेळी सगळं काही हळूहळू करा आणि सगळं काही ठरवून करा. असं ठरवून घ्या की ह्यावेळेस काहीही झालं ना, काहीही, तरी मी मागे हटणार नाही. मी स्वतःला सवय लावेल, अभ्यास करण्याची सवय लावेल. मी अभ्यास करेन.
मग भलेही काहीही होऊन जाऊ दे, मी मागे हटणार नाही, कारण मला माझे ध्येय पूर्ण करायचे आहेत. मला माझ्या एक्झाममध्ये मला जेवढे हवेत तेवढे मार्क्स मिळवायचे आहेत. मला माझं फ्युचर माझ्या मर्जीप्रमाणे घडवायचं आहे. मला माझं जीवन माझ्या मर्जीने जगायचं आहे. आणि त्यासाठी मला जितका अभ्यास करावा लागेल तितका मी करेन. अशी अभ्यास करण्याची तयारी ठेवा. हा जोश ठेवा स्वतःत. आणि तो जोश काहीही झालं तरी कमी होऊ देऊ नका. आणि सोडा त्या तुमच्या सवयी. ज्यावेळी तुम्ही तुमच्या त्या सवयी सोडाल, त्याचवेळी तुम्हाला ह्या सवयी लागतील. जर तुम्ही तुमचे 4-5 तास सहज तुमच्या मोबाईलमध्ये घालवत असाल, तर सवय करा की ते 4-5 तास तुम्ही अभ्यासात कसे घालवाल. आणि ही सवय मोडणं इतकंही कठीण नाही आहे. जर तुम्ही ठरवलं ना, तर सगळं काही पॉसिबल आहे. कुठलीही सवय इतकी मोठी नसते यार जितकी तुम्ही त्याला समजता. तुम्ही प्रत्येक गोष्टीसोबत डील करू शकता. गरज आहे ती ठरवण्याची, निश्चय करण्याची. तुम्ही करू शकता. तुम्ही एक काय, तुमच्या अशा 1000 सवयी मोडू शकता. आणि एवढ्या 1000 वाईट सवयी तर तुमच्यात आहेत सुद्धा नाही. मग तुम्ही का गुलाम बनून बसले आहात तुमच्या वाईट सवयींचे? सोडा त्यांना, सुरुवात करा. तुम्हाला सगळं काही कळतं. तुम्हाला सगळं कळतं की तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तुम्ही काय केलं पाहिजे आणि तुम्ही काय करताय. सगळं काही तुम्हाला माहिती आहे आणि सगळं काही तुमच्या समोर आहे. आता तुम्हाला सुरुवात करायची आहे. वेळेवर उठायचं आहे, वेळेवर आंघोळ करायची आहे, वेळेवर सगळं काही करायचं आहे, वेळेवर अभ्यास करायचा आहे. तुमची प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेळेवर करायची आहे. चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. आई वडिलांचं ऐकायचं आहे. टाइमपास नाही करायचा आहे. मोबाईलपेक्षा जास्त तुम्हाला रिअल लाईफवर लक्ष द्यायचं आहे. तुमच्या प्रेमापेक्षा जास्त तुमच्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. हे सगळे महत्त्वाचे कामं आहेत. आणि या महत्त्वाच्या कामांना जरा इज्जत द्या आणि त्या वाईट सवयींना लात मारा. एखादं घरही एका दिवसात बनून नाही जात. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या सवयीही एकाच दिवसात नाही सुटणार. तुम्ही एकाच दिवसात परफेक्ट नाही बनणार, पण हळूहळू आणि रोज प्रयत्न केल्याने तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता. काहीतरी करून दाखवू शकता. आणि तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामुळे लगेचच सुरुवात करा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला सांगा की मी करू शकतो आणि मी करून दाखवणार.